भाई। हेलो। हाँ भाई। हाँ संतोष बोला। भाई काय नाही, इथं शेतामध्ये शेतकऱ्याच्या याच्यावर आलेलो आहे। इथं सर्व शेतकरी जमलेत बर आणि भाई गारपीट आणि बऱ्याच ठिकाणी झाडं पूर्ण झोपलेत। काही पपयाचं नुकसान आहे, काही केळीचं बर नुकसान आहे आणि काही आंब्याचं नुकसान आहे। अच्छा तर अच्छा हाँ तहसीलदार भाई आहेत आमच्याकडे सोबत, नांदे ताई म्हणून। हाँ हाँ एक मिनिटं बोलतात भाई। हाँ सर नमस्कार सर। हा नमस्ते। काय तिथे गारपीटमुळे झालंय का नुकसान? गारपीट आणि वादळ पण होतं सर काल। हा 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 त्या वादळामुळे केळीचे पानं फाटलेत आणि आंबे पडलेले आहेत, पपई वगैरे आहे सर। मी बर आदेश दिलेले आहेत सर। त्यांचे सगळे पंचनामे करायला लावा ना पटकन। येस सर येस सर। पंचनामे तात्काळ करायला लावा आणि प्रस्ताव लगेच पाठवा आमच्याकडे। येस सर। आणि मी आसिम गुप्तांना सांगतो लगेच हे करायला। येस सर येस सर। शेतकऱ्यांच्या आपल्या पाठी उभं राहायचं, बाकी कोणाला काय असं माणसानं काय किंवा जनावरांना काय नाही ना? नाही सर शेण मोडलेत। अच्छा, जे काही नुकसान झालेलं आहे ते तात्काळ तुम्ही हे करा, कारण शेवटी आपल्याला आपला बळीराजाच्या मागे उभं राहायचं, आपल्याला आपलं सरकार त्यांचं सरकार आहे। येस सर येस सर। आ येस सर। तर ते बिलकुल एकदम युद्ध पातळीवर सगळे करा पंचनामे। होय सर होय सर। आणि शेतकऱ्यांना पण आप्पा भाई, शेतकऱ्यांना पण सांगा की बाबा आम्ही सरकार तुमच्या पाठीशी उभं आहे। भाई एक मिनिट, शेतकरी बोलतोय एक। हा दे दे। हॅलो भाई। हॅलो 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 भाई, फार मोठी नुकसान झालेली आहे आमची। हो हो, नुकसान जे झालंय ना आता मी तहसीलदारांना सांगितलंय। हो भाई, पंचनामे करा तातडीने आणि प्रस्ताव आमच्याकडे पाठवा। हो आणि सगळे आसिम गुप्ता हो, ढोराला पण गारा लागल्या आता, हे शेड उडून गेले, ते केळीची फार मोठी नुकसान आहे भाई आमची। केळीवरच आहे पूर्ण जे काय आहे ते। हो हो, जे आता झालंय निसर्गाने हे सगळं थोडस होतंय नुकसान, पण तुम्ही घाबरू नका, सरकार तुम्हाला तुमच्या मागे उभं आहे। हो हो, तुम्हाला पाठीशी राहावं लागते भाई, तुम्ही शेतकऱ्याचे कैवारी हा। बिल्कुल मागे उभं राहणार, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही। हो ती आमची शेतकऱ्यांचं सरकार आहे। हो भाई नक्की नक्की भाई, ठीक आहे भाई। काळजी काळजी करू नका, आपण करून देऊ सगळं। हो भाई हो भाई हो भाई हो भाई। हा संतोष। ओके ओके भाई, जय महाराष्ट्र।